मुंडे भगिनींच्या पाठपुराव्याला यश आलं असून परळी वैजनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश झाला. रेल्वे मंत्रालयाचं मुंडे भगिनींना पत्र आलं आहे. परळीचे वैजनाथ देवस्थान आता खऱ्या अर्थानं संपूर्ण भारताशी कनेक्ट होणार आहे. परळी वैद्यनाथ रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश झाला. तसेच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रभू वैजनाथाचं देवस्थान आता संपूर्ण भारताशी कनेक्ट झालं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी परळी रेल्वेस्थानकाच्या रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश केला आणि त्यासंबंधीचं पत्रही खासदार प्रीतम मुंडे यांना पाठवण्यात आलं. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभांमधून परळी वैजनाथ मंदिराचा ज्योतिर्लिंगामध्ये कधी समावेश होणार असा सवाल पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना विचारला होता. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज.